लाडक्या बहिणींसाठी काँग्रेस महायुतीपेक्षा मोठी ओवाळणी देणार का? 1500 ऐवजी किती रुपयांची होणार घोषणा? याबद्दल आपण माहिती या बातमीपत्रातून घेत आहोत. नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूत. आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. सध्या राज्यभरात प्रामुख्याने चर्चा आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची. या योजनेच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या आधीच लवकरच 2 महिन्यांची रक्कम म्हणजे 3000 रुपये हे दिले जाणार आहे. या योजनेकडे महिलांचे होणारे आकर्षण पाहता ही योजना महायुतीसाठी संजीवनी ठरू शकते असा राजकीय अंदाज आहे. आतापर्यंत विरोधक या योजनेवर टीका करत होते आणि या योजनेसाठी पैसे कुठून आणणार, त्यासाठी आर्थिक नियोजन काय इत्यादी प्रश्न उपस्थित करत होते. याशिवाय अशा प्रकारच्या योजना या लोकांना निष्क्रिय करण्यास कारणीभूत ठरू शकतील असे देखील बोलले जात होते. इतकेच नव्हे तर तुमची किंमत फक्त 1500 आहे का? तुम्हाला तर याआधी 15 लाखांचे आश्वासन दिले होते. अशा प्रकारचे प्रश्न देखील उपस्थित करून या योजनेवर प्रश्नचिन्ह विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. मात्र या योजनेचे आकर्षण पाहता आता विरोधी पक्षांनी देखील नवीन रणनीती तयार करण्याची योजना तयार केली आहे. महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सतत टीका करणाऱ्या विरोधकांनी आता मात्र ही योजना तसेच पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशी गोपनीय सूत्रांची माहिती आहे. राजकीय रणनीती म्हणून यापुढे या योजनेला विरोध न करता महिलांना दिल्या जाणाऱ्या सध्याच्या या रकमेत वाढ करण्याचे वचन महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्यात दिले जाऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. आपणास माहित आहे की लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने पुढे आता या योजनेला विरोध न करता ती तशीच पुढे चालवण्यासाठी विरोधक देखील सरसावले आहेत. तर ही योजना आम्हीच सुरू केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. महिलांच्या हृदयात जागा करत सत्यात येण्याचा मार्ग कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांना योजनेने दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संयुक्त जाहीरनामा तयार करताना काँग्रेसने लाभार्थी महिलेला दरमहा 2000 रुपये देण्याबाबतचा अहवाल मागवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसलेल्या महायुतीसाठी लाडकी बहीण योजना फायद्याची ठरणार असं बोललं जात आहे. आतापर्यंत राज्यातील 1,40,00,000 पेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत. मध्य प्रदेशात हा प्रस्ताव देणाऱ्या नियोजनकार यांच्या सूचनांकडे कमलनाथ यांनी दुर्लक्ष केले. मात्र भाजपचे नेते मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही योजना सुरू करून राज्यात आपली सत्ता खिचून आणली होती. महाराष्ट्राच्या तिजोरीवर या योजनेचा किती ताण पडेल याबाबत अद्याप कोणत्याही काँग्रेस नेत्याने प्रकाश टाकलेला नाही. त्यामुळे ही योजना काँग्रेसची देखील लाडकी असल्याचे बोललं जात आहे. निवडणूक प्रचार समितीत यावर शिक्कामोर्तब झाले असून येत्या आठवड्यात प्रचार समितीची बैठक होईल. त्यावेळेस बहिणींना किती ओवाळणी द्यायची या आकड्यावर विचार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या बैठकीत सर्व पक्षांचे एकमत झाल्यास महाविकास आघाडीकडून देखील महायुतीपेक्षा मोठ्या रकमेची घोषणा बहिणींच्या ओवाळणीसाठी होऊ शकते असा एक अंदाज व्यक्त होत आहे. महाराष्ट्राची सत्ता जिंकण्यासाठी काँग्रेसने व्यापक योजना तयार केली आहे. त्यात विद्यमान सरकारच्या अपयशाच्या पाढा वाचणे, भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणणे, त्याचबरोबर पर्यायी योजनांची मांडणी करणे, विकासावर भर देणे इत्यादी विषय त्यात घेतले जाणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रात झालेली पक्षांची तोडफोड, राजकीय पक्षांशी झालेली गद्दारी, सत्तेचा गैरवापर करून पक्षांवर केलेला दावा आणि केवळ सत्ता मिळवण्यासाठी महायुतीमध्ये सामील होऊन राजकीय अस्मिता धुळीस मिळवणाऱ्या या सर्व नेत्यांची पोलखोल करणे यासारख्या मुद्द्यांवर मोहीम तयार करण्याची महाविकास आघाडीची योजना आहे. सध्या महायुती 1500 रुपये दर महिन्याला देणार असल्याने त्यात वाढ करून रक्कम 2000 रुपये करावी असा विचार विनिमय या महाविकास आघाडीकडून होत आहे. महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी महिला या सवलतीच्या लाभार्थी ठरतील असा अंदाज असून या योजनेच्या अंमलबजावणीमुळे तिजोरीवरील 47,000 कोटींचा वाढीव भार पडण्याचा अंदाज यापूर्वीच वर्तवला गेला आहे. या वर्षी राज्य सरकारने या योजनेसाठी 35,000 कोटींची तरतूद केल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच दिली आहे. तर आघाडीने या योजनेसाठी 2000 रुपये द्यायचे ठरवल्यास हा आकडा वर्षाला 60,000 कोटी ओलांडणार असल्याचे अर्थतज्ञांना वाटते. यापूर्वीच अर्थतज्ञांनी या योजनेच्या प्रारूपावर आक्षेप घेत हे अनुत्पादक खर्च असल्याचे मत नोंदवले आहे. तर उच्च न्यायालयाने देखील नेहमीचे खर्च झेपत नाही तर मग योजना कशासाठी आणतात असा प्रश्न राज्य सरकारवर उपस्थित केला आहे. मात्र मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ही योजना लागू झाली आहे.
शिवाय या योजनेची सुरुवात काँग्रेस शासित राज्यात झाल्याचं बैठकीत सांगण्यात आलं आहे. तर आगामी काळात महाविकास आघाडीकडून देखील लाडक्या बहिणींसाठी 2000 रुपयांची मासिक ओवाळणीचा विचार होत आहे अशी प्राथमिक माहिती असून महाविकास आघाडीच्या बैठकीत त्याला अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते. कर्नाटकात महिलांना दर महिन्याला गृहलक्ष्मी नावाने प्रसिद्ध असलेल्या योजनेअंतर्गत 2000 रुपये तर तेलंगणात 2500 रुपये दिले जातात. या दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार या घोषणेनंतर सत्तेत आले, त्यामुळे आता काँग्रेस ही योजना आपण पुढे सुरू ठेवत महिलांना 2000 रुपये देण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी या योजनेवर टीका करणारे आणि आर्थिक भार कसा सहन करणार याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे महाविकास आघाडीचे नेते सदरची योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचे आर्थिक नियोजन कसे केले जाईल याबाबत काय उत्तर देतील याकडे देखील राज्यातील जनतेचे आणि महायुतीतील सत्तेत असलेल्या नेत्यांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण हा प्रमुख मुद्दा असणार असून महायुतीचे 1500 की महाविकास आघाडीचे 2000 असा प्रचारात मुद्दा रंगण्याची शक्यता आहे. म्हणून राजकीय फायदा घेण्यासाठी महायुती सध्या जास्तीत जास्त महिलांना लाभ देऊन आम्ही लाभ देण्यात सुरुवात केली आणि महिलांच्या खात्यावर पैसे टाकले असा विश्वास दाखवत प्रचाराला सुरुवात करू शकतात आणि जास्तीच्या रकमेची घोषणा करून महाविकास आघाडी मात्र फक्त आश्वासनावर हा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात लाडकी बहीण आणि इतर महाराष्ट्रातील प्रमुख मुद्दे यावर महाराष्ट्रातील जनता काय निर्णय घेईल आणि कोणाकडे असतील निवडणुकीनंतर सत्तेच्या चाव्या हे मात्र निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. महाराष्ट्र राज्यात निवडणुकीच्या तोंडावर विविध योजनांची घोषणा करून आर्थिक लाभ देण्याची स्पर्धा राज्यासाठी पोषक आहे की घातक याबद्दल तुम्हास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.